मेरिकेवाडीमध्ये ज्योती हरी मिरुके यांचे भेट आता दुपारीच पडलेले आहे आणि इथं अतिपावस आज पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे सर्वसाधारण डोंगर आणि अडचणीत असल्यामुळं आणि इथून गेल्या 2-3 दिवसात या वाडीची सगळी मंडळी हलवलेली आहे खाली तेव्हा शासनाची हे घर मोकळं साहेब कमीत कमी लाखाच्या वर लाख 1.25 लाखाच्या आसपास नुकसान झालेलं बिथाडाचं आणि त्या कुटुंब आता उघड्यावर पडलेलं आहे तर त्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे गावकऱ्यांची. बोला. आमची भीत पडलेली आहे आता खाली वर आले जनावर आमची 12-13 शेडमध्ये भीत पडलेली आहे मग काय करायचं आमची शासनाने सूट दिली आहे पण आमच्या जनावरांची सूट दिलेली नाही त्यासाठी काय करायचं आम्ही सांगा तुम्ही.